ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। गेले काही दिवस आपण गोवर्धन मंदिर स्थापनेच्या अवर्णनीय सोहळ्याचा आनंद घेतला। आता सगळे जाऊया श्रीशैल्यमला। कृष्णाने विश्वजननी स्थापनेसंदर्भातला, म्हणजे तिचं रूप, तिची स्थानं, ती कशी करायची, कशी करायची, हे सर्व सांगण्यासाठी स्थान निवडलं होतं ते शिवपार्वतीचं जागृत स्थान, ज्याला दक्षिणेकडचा कैलास असंही म्हणतात, ते म्हणजे आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम येथे। महादेव मल्लिकार्जुनाच्या रूपात तर पार्वती माता भ्रमरांबेच्या रूपात इथे वास करतात। 3 ते 8 मार्च 2001 ह्यावेळेस श्रीकृष्ण गुरुमाऊली, नंतर ठाण्याचे श्रीवसौ माधवी मधुकर लिमये, श्रीवसू अर्चना विनय रानडे आणि श्रीवसू अलका देशमुख असे 6 जण होते। या ध्यानयात्रेचे प्रास्ताविक वर्णन श्रीमती माधवी लिमयेकाकूंनी आपल्या सगळ्यांसाठी लिहून पाठवलं आहे। लिमयेकाकू, तुमच्या ह्या सेवेमुळे आम्हाला जो अलभ्य लाभ मिळतोय, आनंद मिळतोय, त्यासाठी आम्ही सर्व कृष्णभक्त तुमचे मनपूर्वक आभारी आहोत। श्री स्वामी समर्थ। भगवान श्रीकृष्णाची ध्यानयात्रा श्री शैल आणि मल्लिकार्जुन। श्री शैल या भूकैलासी हरिहराची भेट झाली, अद्वैताची भेट पाहुनी धरित्री आनंदली। अद्भुत भेट ही पाहण्या आला साक्षी गणपती, मयुरावर बैसोनी आली देवी सरस्वती। ज्योतीच्या तेजामधुनी महालक्ष्मी आली, अद्वैताची भेट पाहुनी धरित्री आनंदली। पंचधारांचे रूप घेऊनी गंगा अवतरली, नानाविध परिमल घेऊनी वायुदेवता आली। रामदूतही आले तेथे हरिणशावके आली, अद्वैताची भेट पाहुनी धरित्री आनंदली। अद्वैताची भेट पाहुनी धरित्री आनंदली। हे वर्णन कविकल्पनेतील नाही, तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्या भेटीचं वर्णन आहे। आम्ही श्रीकृष्णाबरोबर हरिहरेश्वर इथे ध्यानयात्रा होती, त्यावेळी त्यांच्याबरोबर कर्वे काका काकू आणि आम्ही दोघं असे हरिहरेश्वरला गेलो होतो। पुण्याहूनही काही मंडळी आली होती। नेहमीप्रमाणेच यावेळी आम्ही सर्वजणं श्री वाकणकर गुरुजींकडेच राहायला होतो। त्यांच्याकडे कृष्ण केंद्र आहे। 16 तारखेला दुपारी ठाण्याहून रानडे काका काकू हरिहरेश्वरला आले। त्या दिवशी काकूंचा 50वा वाढदिवस होता। त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा केली, नंतर भजन सेवा झाली। कृष्णाने सांगितलं की लिमये काका, 3 मार्च किंवा 5 मार्च या दिवशी आपण श्रीशैल येथे जाण्याकरता निघायचं, फक्त 7 जणांनीच जायचं आहे। मी पहिला, लिमये काका काकू तुम्ही दोघं, रानडे काका काकू तुम्ही दोघं आणि बाकीचे नंतर सांगेन। पुण्याच्या मंडळींनीही विचारलं, कृष्णा आम्ही येऊ का, तर नाही असं अगदी ठामपणे उत्तर दिलं। आणि 7 जणांपैकी 1 वाढलं किंवा 1 जण कमी झालं तरी मी येणार नाही हे सांगताना आवाज अगदी अधिकारवाणीचा होता। ते कृष्णाचं बोलणं होतं ना। इथे मुद्दाम एक सांगावंसं वाटतं की 1989 साली लिमये काकांनी डोंबिवली ते श्रीशैल ही 1500 किलोमीटरची पदयात्रा केली होती। त्यांच्याबरोबर दिव्याचे भाई म्हात्रे आणि बदलापूरचा प्रशांत गुलाक नावाचा मुलगा असे 3 जण हे होते। 17 तारखेला संध्याकाळी आम्ही सर्वजण श्रीकृष्णाबरोबर हरिहरेश्वरून घरी येण्याकरता निघालो। रात्री उशीर झाल्यामुळे रानडे काकांकडे ताई राहणार होत्या। दुसऱ्या दिवशी सकाळी रानडे काकूंची मैत्रीण अलका देशमुख, तिचा फोन आला। कृष्ण म्हणाला, अगं मला अलकाशी बोलायचं आहे, असं म्हणून फोनवरच अलकाला कृष्णाने सांगितलं की तुम्ही दोघं श्रीशैल येथे माझ्याबरोबर यायचं आहे। लगेच अलकाही, हो आम्ही दोघं कृष्णा तुझ्याबरोबर येऊ, असं म्हणाली। अशी आमची 7 जणांची श्रीशैलची यात्रा नक्की झाली। हैदराबाद एक्सप्रेसचं 3 मार्चचं जाण्याचं आणि 7 मार्चचं परतीचं रिझर्वेशन झालं। देशमुखांना दोघांनाही वाटत होतं की कृष्णाने आपली नावं कशी बरं घेतली, पण नंतर लक्षात आलं की ते शंकर भक्त आहेत। हैदराबाद एक्सप्रेस कल्याणला थांबते म्हणून 3 तारखेला आम्हाला कल्याणला जावं लागणार होतं।
दोन तारखेला संध्याकाळी महेश आणि क्षमा दोघंही कृष्णाला आणण्याकरता बदलापूरला गेले. तिथे दर्शन वगैरे झालं आणि ताईंना घेऊन दोघे निघाले. कृष्णाने उंबरठा ओलांडला तो 1.5 महिन्यानंतर, कारण 1.5 महिना असं ध्यान होतं की उंबरठाही ओलांडायचा नव्हता. कृष्ण निघाला तो श्री शैलक्षेत्री ध्यानयात्रेकरता. बदलापूरहून कृष्ण निघाला आणि पहिला श्री स्वामी समर्थांच्या घरी आला. कृष्णाचं स्वागत झालं. हे सगळं आमचं काही पूर्वसंचितच असावं. आमची सगळ्यांची जेवणं झाली, रांगडे फॅमिली घरी गेली. कृष्ण मला म्हणाला, लिमय काकी आपण कुठे झोपायचं? असं म्हणता क्षणीच हे म्हणाले, कृष्णा तुझं अंथरूण तयार आहे. हे ऐकता क्षणीच ताईंच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसला, त्या लगेच म्हणाल्या, लिमय काका घरातून निघाल्यापासून हा सारखा म्हणतोय माझं अंथरूण इथे तयार आहे, मला आज तिथे झोपायचं आहे. पण माझ्या लक्षातच येत नव्हतं की आज कृष्ण मला सारखं असं काय सांगतोय. लगेच यांनी कृष्णाचा हात धरून त्याला अंथरुणावर बसवलं आणि सांगितलं की गेली 26 वर्ष रोज आम्ही स्वामी समर्थांकरता इथे अंथरूण तयार करून ठेवतो. दररोज शेजारती म्हणतो स्वामी समर्थांचे पाय चिपायचे, त्यांच्या हाताला धरून आणायचं आणि अंथरुणावर झोपायचं. हे सर्व मानसपूजा करतो तसं करून, पण क्रिया मात्र प्रत्यक्ष करायच्या. अंथरुणाशेजारी स्तूलावर तांब्या भांड पाण्याने भरून ठेवायचं. पहाटे उठून काकू आरती करायची. ही सेवा स्वामी समर्थ आमच्याकडून करून घेत आहेत. असं म्हणून यांनी मी, महेश आणि क्षमा आम्ही चौघांनीही कृष्णाचे पाय चेपले. एकीकडे शेजारती म्हटली आणि कृष्णाला स्वामींना झोपवलं. तो आमचा आनंद काय सांगू, त्याचं वर्णन करायला शब्दच नाहीत. हे ऐकल्यावर कोणीही म्हणेल, अहो स्वामींचं अंथरूण आणि कृष्ण त्यावर झोपला. पण कृष्ण स्वामी दोन नाहीतच हा द्वैत भाव आमच्या मनात कधी आलाच नाही आणि पुढेही येणार नाही. आजही ही सेवा अखंडपणे स्वामी समर्थ आमच्याकडून करून घेत आहेत. कृष्ण म्हणाला, काकी माझं 8 वाजेपर्यंत ध्यान आहे, तुम्ही आता झोपा. सकाळी काकड आरती वगैरे करता तो तुमचा सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे करा. माझं ध्यान झालं की मी उठेन. आम्ही झोपायला गेलो पण झोपच येत नव्हती. सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे काकड आरती वगैरे सर्व सेवा झाली, आमची अनिका झाली. 8 वाजता कृष्णाचं ध्यान झालं. नंतर ताईही सर्व अनिके उरकून पूजाघरात, हे पूजेला बसले होते तिथे बसल्या. पूर्वी यांनी हरिहरेश्वर पदयात्रा केली होती आणि त्यावेळी हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर मिळालेलं विष्णुपद आमच्या पूजेत आहे. ते कृष्णाला दाखवलं तेव्हा कृष्ण म्हणाला, अरे हे विष्णुपदही आहे आणि शंकराची पिंडीही आहे, त्याला तुळस आणि बेल दोन्ही वाहिलं तरी चालेल. तेव्हापासून विष्णुपदाला आम्ही बेल तुळस दोन्ही वाहतो. आमच्या आता यात्रेची तयारी झालीच होती. ठरल्याप्रमाणे कृष्ण त्याच्याबरोबर आम्ही दोघं आणि रानडे काका दोघं आणि आम्हाला सोडायला आलेली मंडळी सर्वजण कल्याणला स्टेशनला पोचतो. देशमुख दादरला राहत असल्यामुळे ते हैदराबाद एक्सप्रेसला दादरलाच चढले. गाडी कल्याणला आली, आम्ही चढलो. गाडी कल्याणहून निघाली. सगळ्यांनी कृष्णाचा जय जयकार केला. आमची श्रीशैल यात्रा सुरू झाली. थोड्या गप्पा गोष्टी करत विनोदही चालू होते. रानडे आणि देशमुख यांची शाब्दिक जुगलबंदी चालू होती. एकीकडे पोटपूजाही चालू होती. मजेत प्रवास सुरू होता. कृष्णाचं ध्यानही सुरूच होतं. त्यांनी सांगितलंच होतं की तुम्ही गप्पा मारा, मला त्याचा काहीही त्रास होत नाही. श्री कृष्णार्पणमस्तू.